पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या पृथ्वीराज साठे या तरुणाला कोडोली पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत ताब्यात घेतलं आहे साठे यानं त्याच्याच ओळखीच्या एका अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करतायत पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या साखरवाडी परिसरात राहणाऱ्या पृथ्वीराज साठे याच्या घराजवळ एक अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत राहत आहे तिला नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून ओळखीचा फायदा घेऊन साठे वारंवार घरी बोलवत होता आणि तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता ही बाब मुलीच्या वडिलांच्या लक्षात ते येताच त्यांनी शुक्रवारी कोडोली पोलीस ठाण्यात पृथ्वीराज साठे याच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पृथ्वीराज साठे याला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत